नमस्कार, मी किरण वाजगे, आपण पाहत आहात आपला आवाज। बातमी आहे जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंडर येथील। पिंपरी पेंडर सोशल फाउंडेशन संचालित कोविड सेंटर मध्ये मदतीचा ओघ सुरूच आहे। आज या कोविड सेंटर साठी डेव्हलपमेंट सपोर्ट नारायणगाव या संस्थेच्या वतीने ऑक्सिमीटरचे वाटप करण्यात आले। कोविड सेंटर मध्ये गावातील रुग्णांसह तालुका व तालुका बाहेरचेही रुग्ण उपचार घेऊन बरे होऊन घरी जात आहेत। विविध संस्था व नागरिकांच्या सहभागातून या कोविड सेंटर साठी कोणी रोग तर कोणी वस्तू स्वरूपात मदत करीत आहेत। येथे सानवी खरात या 2.5 वर्षाच्या चिमुकलीला देखील कोविड सेंटर मध्ये दाखल करण्यात आले आहे। ती देखील उपचार घेऊन आता बरी होत आहे। तिचा लढा सगळ्यांनाच लागल्यामुळे तिच्यावर व इतर रुग्णांवर या गावातीलच भूमिपुत्र डॉक्टर मनोज वेठेकर, डॉक्टर पुरुषोत्तम बोराडे, डॉक्टर पराग पडवळ हे उपचार देत आहेत। तिच्याविषयी बोलले असता सगळेच भावुक झाले। दरम्यान या कोविड सेंटरला तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी 2 ऑक्सिजन मशीन दिल्या आहेत। आपला आवाजची बातमी पाहून उद्योजक अरुणदादा वेठेकर यांनी कई सीताराम वेठेकर यांच्या स्मरणार्थ 1 लाख रुपयांची देणगी फाउंडेशनला दिली आहे। कोणी सॅनिटायझर तर कोणी जुन्नर तालुका मित्रमंडळाचे अण्णा मटाले यांनी अग्निशामक किट या निमित्ताने दिले आहे। पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे व सामाजिक कार्यकर्ते दर्शन ढगे यांनी पाण्याच्या बॉटलचे बॉक्स दिले आहेत। ड्रायफ्रुट्स बरोबर कोणी मास्क तर कोणी साबण हे देखील दिले आहेत। येथे दररोज गणपतीची मनोभावे आरती केली जाते। ओतूर येथील चिमुकल्या कोविड पॉझिटिव्ह झालेल्या सानवी खरातची येथील स्टाफकडून विशेष घरच्यासारखी काळजी घेतली जात आहे। तिच्यासोबत एक वेगळे बॉन्डिंग तयार झाले असल्याचे येथील स्टाफने सांगितले। येथे रुग्ण बरा झाला की रोहित खरगे यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत उद्योजक राजूशेठ भळगट यांच्यामार्फत प्रत्येक रुग्णाला घरी जाताना ऑक्सिजनचे महत्व पटण्यासाठी एक कलमी आंब्याचे रोप भेट म्हणून दिले जात आहे। येथील चिमुकली जी आता खेळण्याबरोबरच खेळत उपचार घेत आहे, जेव्हा कोरोनामुक्त होऊन घरी जाईल तेव्हा तिच्या आईसह येथील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील चुटपुट लागणार हे नक्कीच। या बातमीचा आढावा घेतला आहे याच कोविड सेंटरचे सदस्य आपला आवाजचे पुणे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी। पाहूया हा एक ग्राउंड रिपोर्ट। हे जे चिमुकली आपण पाहत आहे, ही जी चिमुकली इथे गेल्या 8 दिवसापासून ह्या कोविड सेंटरमध्ये आहे आणि ती सर्वात लहान इथं पेशंट आहे आणि सर्वांना हिचा लाळा लागलेला आहे। इथे जे स्टाफ आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगाल तुम्ही, ही जी मुलगी इथं तिला कोविड झाला आहे, ती आली त्या दिवशी खूप रडत होती पण आमचा लाळा लागल्यामुळे आम्ही त्यांना चांगलं खेळतो त्यामुळे ती व्यवस्थित आता येते, खात पित आहे, घरी व्यवस्थित नव्हते, कुठे आल्यापासून ती व्यवस्थित खाणं तिला घ्यायला लागली। काय झालं तिला, कुठला त्रास होता, काय होतं? तिला 2 दिवस वॉमिट होत होत्या। पहिल्या दिवशी तिला फीवर आला होता पण पहिल्या 23 तारखेला ती इथं ॲडमिट झाली। त्याच्यानंतर तिला 2 दिवस इथले टॉनिक देण्यात आले, त्याच्यानंतर ती कवर झाली, आता तिला काही त्रास नाही आहे। कुठल्या कुठल्या डॉक्टरने उपचार केले तिच्यावर? हां, कुठल्या कुठल्या डॉक्टरने उपचार केले तिच्यावर? डॉक्टर बोराडे, नाईटला येतात डॉक्टर वेठेकर आणि इव्हिनिंगला असतात डॉक्टर पटेल। तिघांनी तिच्यावर चांगल्या प्रकारे उपचार करून काय सांगाल तुम्ही, पहिल्यांदा तुम्हाला कोरोना झाला त्याच्यानंतर तिला कोरोना झाले समजलं, त्यावेळी तुमच्या भावना काय होत्या, काय वाटलं तुम्हाला? म्हणजे असं वाईट वाटलं होतं की माझ्यामुळे तिला झालं म्हणून, पण आता ह्या लोकांनी चांगलं सहकार्य केलं, खाण्यापासून औषधापासून सगळं व्यवस्थित आहे। तुम्हाला असं वाटत नाही ती कोविड सेंटरमध्ये असं नाही वाटत नाही, घरी असल्यासारखं असं वाटतं की घरी जाऊन लवकर अजून 3-4 दिवस थांबावं। इथल्या सर्व जो स्टाफ आहे डॉक्टर आहे सर्वांनी तिची काळजी घेतली, घेतली काळजी। इथली सुविधा कशी आहे, स्टाफ कसा आहे, काय सांगाल तुमचं? नाही सुविधा वगैरे छान आहे, सकाळच्या अंडी येतात, नाश्ता असतो, परत लहान मुलांना पेशंटला ड्रायफ्रूट असतात, चांगलं असतं सगळं इथे। नाव काय तुमचं? जेवणाची वगैरे सोय पण चांगली आहे। तुम्ही कुठून आला, नाव काय तुमचं? मनीषा सचिन खरात। कुठून आला तुम्ही? ओतूर। तुम्हाला इथं कोणी पाठवलं?
माझे मिस्टर आहेत त्यांचे इथे मित्र आहेत गावामध्ये त्यांच्या सहकार्याने इथं आल्याच्या नंतर तुम्हाला चांगली ट्रीटमेंट मिळाली आणि एकदम आधार मिळाल्यासारखं हो सगळे म्हणजे असं वाटतच नाही कोण फरक आहे म्हणून सगळे छान आहे सगळं अगदी घरचं सारखं होतं. तू या कोविड सेंटरमध्ये काम करतोस आणि ही जी चमुकली आहे याच्याविषयी तू काय सांगशील? ती आल्यापासून पहिले 2 दिवस तिला थोडासा व्हॉमिटिंग झालं, त्यानंतर थोडीशी विकनेस झालं होतं तिला. त्यानंतर इथं सर्व प्रकारचे डॉक्टर बोराडे असतील, डॉक्टर पडवळ असतील, डॉक्टर वेटेकर सर असतील, या 3 डॉक्टरांच्या माध्यमातून तिला ट्रीटमेंट देण्यात आली आणि त्या माध्यमातून ती आता व्यवस्थित आहे. ती एवढ्या 2-3 दिवसात तिला डिस्चार्ज देण्यात येणार आहे. तिला ज्यावर डिस्चार्ज इथे मी आई अगदी रडल्या आहेत, मलाही अगदी भरून आले. तिला ज्यावेळी डिस्चार्ज इथून मिळेल त्यावेळी तुमच्या भावना काय असतील? आमच्या पण भावना आहे तसंच एकदम डोळ्यात पाणी येईल, अतिशय तिला घरच्यासारखं इथं वागणूक देण्यात येत आहे. तुमचं तिच्याशी कसं नातं तयार झालं सर? आमचं तिच्याशी नातं अगदी आमच्या मोठ्या भावाची मुलगी असल्यासारखं आणि या वहिनी असल्यासारखं नातं तयार झालं. तू हे खेळणे आणले, तुला काय वाटलं त्यावेळी, म्हणजे का आणावी असं वाटलं? तिला खेळणी आणावंसं वाटलं म्हणजे एकदम ती प्रथमच आपल्या कोविड सेंटरमध्ये ती एवढ्या 2.5-3 वर्षाची मुलगी आली आणि ती लवकरात लवकर बरी होऊन घरी जावं त्या माध्यमातून तिला खेळणी आणण्यात आली आणि ती त्याबाबत म्हणजे त्या खेळण्याशी नादून ती तिचा उपचार घेईल आणि लवकरात लवकर बरी होऊन घरी जाईल. म्हणजे आता ती घरी जात असताना तुमच्या संमिश्र भावना आहे, ती जाते त्यावेळी तुम्ही तिला मिस पण कराल आणि ती इथून चांगली होऊन बरी जाते म्हणून एक आनंद पण होईल. काय सांगाल तुम्ही त्या विषयी? हे झालेली होती पण आता तर तेच तिच्या मम्मीच्या हाताने पण औषध घेत नाही आहे, आमच्याच हाताने औषध घेते. म्हणजे एक वेगळं नातं तयार झालं मुलीशी. माझं पण बाळ 14 महिन्याचंच आहे, तिला पाहून मला पण पहिल्या दिवशी वाईट वाटलं होतं, म्हणजे रडायला पण आली होती आणि आम्हाला पण एक भीती होती. आमचं पण बाळ खूप आहे, आम्ही पण घरी जातो पण तिला बघून ती एकदम व्यवस्थित झाली इथे आणि पहिल्यांदाच छोटी मुलगी आमच्या कोविड सेंटरमध्ये आली त्याच्यामुळे तिच्या म्हणजे असं वेगळा अनुभव आहे. हां, आम्हाला असं वाटतं आता ती घरी जात नाही तर आम्हाला असं खूप हे फील होईल का आणि आम्हाला खूप चांगलं पण वाटतं का ती एवढ्या लवकर कवर झाली, कारण की ती आली तेव्हा 2 दिवस फक्त तिला त्रास झाला, त्याच्यानंतर ती लगेच कवर झाली, म्हणजे ती 4-5 दिवसात कवर झाली आणि क्वारंटाईन म्हणून आम्ही तिला इथं ठेवलेलं आहे आणि ती एकदम पूर्णपणे बरी आहे. आता ती जात असताना आता दोन्ही प्रकारचा भावना तुमच्या असतील, म्हणजे तिला तुम्ही मिस कराल आणि ती एकदम बरी झाल्याचा एक आनंद वेगळा आनंद तुमच्यात असणार. नाव काय तुमचं? विलास खराब. उतरून आले? उतर. तुम्हाला कोणी पाठवलं? तुम्हाला इकडे कोणी पाठवलं? धामाला डॉक्टर. काय म्हटले? पिंपरी बँडला जा म्हटले. हो. इथं आलं तुमचे सगळं व्यवस्थित आहे ना? हो सगळं, जेवण वगैरे सगळं, नाश्ता वगैरे सगळं, इथलं स्टाफ डॉक्टर कोणी पाठवलं इथं? हां, इकडं रुजू केलं आणि गावकडे जो टोकावडे इथली सोय कशी आहे? नाश्ता जेवण डॉक्टर आला तेव्हा काय त्रास होतो? त्रास म्हणजे जेवण जात नव्हतं आणि हातपाय दुखायचे, खूप त्रास होतो म्हणजे इथं आल्यावरती मग डॉक्टरांनी औषधं गोळ्या देऊन सगळं बरं केलं. नाव काय तुझं? तुमची कुठली संस्था आहे, कुठली एन जी ओ आहे आणि तुम्ही आज इथं पिंपरी पेंडर कोविड सेंटरला मदत केली, काय सांगाल तुम्ही? नमस्कार, मी तुषार कुठे, डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर नारंगाव या ठिकाणी कृषी अधिकारी म्हणून कार्यरत आहे. तर संस्था बालकवासात बोलायचं ठरलं तर संस्था 2016 जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यामध्ये आपल्या गावामध्ये जल संधारणाची कामं असतील, त्याचबरोबर महिला सक्षमीकरण असेल, कृषीशी निगडीत ऊस आणि कांदा पिकं असतील, तर या कांदा पिकांबद्दल संस्था 2016 काम करत आहे. तर त्याचबरोबर या ठिकाणी आज कोविड पिंपरी पेंडर कोविड सेंटरला डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर यांच्या माध्यमातून 5 ऑक्सिमीटर जेणेकरून गावामध्ये होणारा कोविडचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी किंवा त्याची ओळख पटण्यासाठी
यांचा उपयोग भविष्यात किंवा चालू परिस्थितीमध्ये होऊ शकतो। यासाठी संस्थेच्या माध्यमातून कोविड सेंटरला 5 ऑक्सिमीटर देण्यात आलेले आहे। नाव काय तुमचं? तुषार कुठे। आपल्या येथील कोविड सेंटरसाठी काही मदत आलेली आहे, काय सांगाल तुम्ही त्याविषयी? आज ITC कंपनी अंतर्गत डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर या अंतर्गत काम करणारे तुषार कुठे असतील, महेश डोके असतील, त्याचबरोबर आऊतसाहेब असतील, हे सर्व जे काही कृषी अधिकारी आपल्या भागामध्ये काम करतात, त्या ठिकाणी आपल्या भागामध्ये काम करत असताना जलसंधारणाची कामं असेल, महिला सक्षमीकरण असेल, त्याचबरोबर जी काही आता महामारी आलेली आहे, या महामारीमध्ये कोविड कसा कमी होईल यासाठी या कंपनी अंतर्गत सोशल यूथ फाउंडेशन संचालित जे पिंपरी पेंडारमध्ये कोविड सेंटर चालू आहे, त्या कोविड सेंटरसाठी त्यांनी आपल्याला 5 ऑक्सिमीटर दिलेले आहेत। त्याचबरोबर गायमुखवाडी या ठिकाणीसुद्धा महेश डोके यांनी 3 ऑक्सिमीटर दिलेले आहेत, जेणेकरून कोविड हा कमी कसा होईल किंवा जे काही पॉझिटिव्ह आहेत ते आपल्याला ऑक्सिमीटरच्या साह्याने कसं त्या ठिकाणी लवकर कळतील। मी प्रथमतः या तीनही कृषी जे अधिकारी काम आपल्या ठिकाणी आपल्या इथे करतात त्यांचं मी सोशल हेल्थ फाउंडेशनतर्फे, पिंपरी पेंडार ग्रामस्थांतर्फे, त्याचबरोबर गायमुखवाडी ग्रामस्थांतर्फे सर्वांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो, सर्वांचे आभार व्यक्त करतो, धन्यवाद। डॉक्टर काय सांगाल, या कोविड सेंटरमध्ये मी पाहिलं वयस्कर रुग्ण आहेत, अगदी यंग पण आहेत आणि एक छोटीशी चिमुकली पण आहे, आणि आत्ता हे जे पेशंट आलं आहे हे गर्भवती महिला आहेत, असे वेगवेगळ्या पेशंट्स या कोविड सेंटरमध्ये येतात, यांच्यावर आता कशा प्रकारे आता ह्या गर्भवती आहेत म्हणजे कोविड पॉझिटिव्ह आहेत आणि अशा वेळी क्रिटिकल असतं, कसे उपचार तुम्ही करता? कोविड केअर सेंटर जे ज्यावेळेस चालू केलं त्यावेळेस ही संकल्पना अशी होती की जे काही माइल्ड स्वरूपाचे जे पेशंट आहेत त्या पेशंटला आपण शक्यतो प्रायमरी जी ट्रीटमेंट आहे ती ट्रीटमेंट आपण इथे द्यावी, जेणेकरून त्यांच्यामध्ये आजाराची प्रोग्रेस म्हणजे कोविडचा जो प्रोग्रेस आपण नंतरच्या काळामध्ये बघतो, कारण सुरुवातीचे काही दिवस फार महत्त्वाचे असतात, ते जर आपण व्यवस्थित मॅनेज झाले तर पेशंट खराब होण्याचं प्रमाण अत्यंत कमी होतं। आणि मागच्या 2 महिन्यामध्ये जे अनुभव असं आलं, जरी प्रायव्हेट प्रॅक्टिशनरकडे डॉक्टर पेशंट जात असतील तरीसुद्धा पेशंट त्या व्यवस्थित रेग्युलर फॉलोअप होत नसायचा आणि त्याच्यामुळे अचानक पेशंट बॅड व्हायचे आणि म्हणून जी मॉर्टॅलिटी वाढली हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। तर मग ह्याच्यावरच मात करण्यासाठी आम्ही कोविड केअर सेंटर चालू केलं। आता याच्यामध्ये आपण पाहताय की वयोवृद्ध लोकंसुद्धा आहेत, एक छोटी 2.5 वर्षाची मुलगीसुद्धा आहे जी पॉझिटिव्ह आली, जी थर्ड वेव्हची जी आपल्याला सर्वांना भीती वाटते त्याचीच एक नांदी म्हणून ती अशी छोटी छोटी मुलं खूप सापडायला लागलेली आहे। आणि एक आयसोलेशनचा भाग, त्या मुलीला एक हेल्दी ॲटमॉस्फिअर इथं मिळणं गरजेचं आहे, डॉक्टरांचं राऊंड द क्लॉक इथे ऑब्झर्वेशन इथं मिळतं आहे आणि म्हणून ती इथं छोटी राहिलेली आहे। आता ह्या ताईसुद्धा आज सकाळीच ॲडमिट झालेल्या आहेत। प्रेग्नंट लेडीमध्ये कोविडमध्ये फारशी अशी ॲग्रेसिव्ह ट्रीटमेंट आपल्याला करता येत नाही, सगळ्यात महत्त्वाचं आयसोलेशन आणि एक हेल्दी ॲटमॉस्फिअर ज्याने त्यांचं पेशंटचं मानसिकता ही उत्तम राहू शकते अशा प्रकारचं आपल्याला इथे सगळं नियोजन करावं लागतं। आणि त्या दृष्टिकोनातूनच आपण इथे सगळं गरज पडली तर गायनेकोलॉजिस्टचं ओपिनियनने यांच्यावर आपण ट्रीटमेंट करतो आहे। बाकीचे सगळे पेशंट जे आहेत ते पेशंटसुद्धा डॉक्टरांच्या राऊंड द क्लॉक इथे ड्युटीज राऊंड होत आहेत आणि त्या पद्धतीने ते व्यवस्थित मॅनेज झाले आहेत। आत्तापर्यंत जवळपास 35 ते 36 पेशंट 15 दिवसच झाले आहेत कोविड केअर सेंटर चालू होऊन, जवळपास 36 पेशंट इथे ॲडमिट झाले आहेत आणि हार्डली 1-2-3 पेशंटच आम्हाला पुढे पाठवावे लागले आहेत, नाहीतर सगळे पेशंट आम्ही इथे व्यवस्थित मॅनेज केलेले आहेत आणि उत्तम बरे होऊन ते इथून घरी गेलेले आहेत। अशा पद्धतीने पिंपरी पेंडा सोशल फाउंडेशनच्या वतीने हे जे कोविड सेंटर सुरू केले आहे, या कोविड सेंटरमध्ये येथील बरेच रुग्ण या पिंपरी पेंडा गावातील आणि परिसरातील इतर गावातील अगदी टोकवड्यापर्यंतचे पेशंट या कोविड सेंटरमध्ये ॲडमिट आहेत आणि या कोविड सेंटरमध्ये येथील भूमिपुत्र डॉक्टर पुरुषोत्तम बोराडे, डॉक्टर मनोज वेठेकर, डॉक्टर पराग पडवळ येथील सगळ्या आणि येथील गावातीलच इतर जे कर्मचारी येथील कुलम घोगे आणि इतर ज्या सिस्टर महिला आहेत त्या सगळ्या येथील कोरोना झालेल्या रुग्णांची काळजी घेत आहेत। आपण येथील या कोविड सेंटरचा आढावा घेणार आहोत। सगळे आपला राज्य व गावखेड्यातील बातम्यांसह आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवाजला सबस्क्राइब करा आणि सर्व बातम्यांचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।